लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे समाजसेवेचा धर्म आहे, त्यामुळेच ते समाज उपयोगी उपक्रमे राबवून जनसेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी खांदा कॉलनीमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिरावेळी काढले. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा पंधरवडा निमित्ताने खांदा कॉलनी मधील सीकेटी महाविद्यालयात विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार वाटप महाशिबिर यशस्वीपणे पार पाडले. या 15व्या महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, आगरी समाजाचे भिवंडी अध्यक्ष अरुण पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला खरत, जिल्हा उपाध्यक्ष कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीता पाटील, पनवेल मंडळ सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अमोक ठाकूर, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, व्यापार आघाडी संयोजक कमल कोठारी, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील, प्रतिभा भोईर, लीना पाटील, शिल्पा म्हात्रे, ज्योती भोपी, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे, वर्षा म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या महाशिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, बालरोग, महिलांचे आजार, त्वचारोग, हृदयरोग, दंतरोग, हाडांचे रोग, ECG, मधुमेह, नाक कान घसा, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, क्षयरोग, कॅन्सर अशा विविध प्रकारच्या समस्या तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या तज्ज्ञांमार्फत करून सल्ला आणि औषधोपचार मोफत करण्यात आले. त्याचबरोबर डोळ्यांची तपासणी आणि चष्मे वाटप, तसेच अपंगांना 3-चाकी सायकल वाटप, कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. यावेळी आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड तसेच दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अवयवदानाचे फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली होती. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या महाशिबिराचा 11,352 नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार देण्याबरोबरच त्यांची भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन तसेच JJ हॉस्पिटल मुंबई, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल, MGM हॉस्पिटल कामोठे आणि कळंबोली, डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल, भारती विद्यापीठ, मेडिकवर हॉस्पिटल, तेरणा मेडिकल कॉलेज, येरळा मेडिकल ट्रस्ट, साईट फर्स्ट केअर, नायर हॉस्पिटल, व्हीट सेंटर पनवेल, शंकरा आय हॉस्पिटल, सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल खारघर या नामांकित वैद्यकीय संस्थांचे 1,536 वैद्यकीय तज्ज्ञ आणि त्यांचे सहकारी महाशिबिर यशस्वी करण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या 35 कमिट्यांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, स्वयंसेवकांचे योगदान लाभले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांनी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महाशिबिरासंदर्भात माहिती देताना आढावा मांडला. तसेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या अंतर्गत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले.
असून या महाशिबिराचा संपूर्ण खर्च श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार गणेश नाईक यांनी रामशेठ ठाकूर मुळातच गुरुवर्य असल्या कारणाने दया, क्षमा, शांती या गोष्टीची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. समाजकार्य, राजकारण क्षेत्रात त्यांनी प्रावीण्य मिळविले. स्वतःचे जीवन घडविताना समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन ओळखून समाजातील रंजल्या गांजलेल्यांना घटनांना सर्व स्तरावर मदतीचा हात देण्याचे काम रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की हे महाशिबिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलं आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून ज्या दिवशी सत्ता घेतली त्या दिवसापासून देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून त्यांनी योजना अंमलात आणल्या आणि त्यानुसार देशाच्या प्रगतीला चालना मिळाली. देशाचा विकास आणि आरोग्य व्यवस्था याच्यावर त्यांनी विशेष भर दिला. PPE किट मास्क आपल्या देशात तयार होत नव्हते, त्याची निर्मिती झाली. त्याचबरोबर जगावर आलेल्या कोरोना महामारीला पराभूत करण्यासाठी लसची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाली. आपल्या देशाला या महाभयंकर रोगापासून वाचविण्याबरोबर इतर देशांनाही संकटातून वाचविण्याचे काम झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगानेही मान्य केले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केलं. खरंतर आम्ही कॉलेजला होतो तेव्हापासून रामशेठ ठाकूर यांचं नाव आम्ही सतत ऐकत असायचो. आज मला माहिती झालं की यांच्या नावाच्या समोर शेठ का लागलेला आहे. मी मगाशी परडेंनी सांगितलं की याला 35 लाख रुपये खर्च येतो व त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून शेठ आडनाव लागलंय असं काही मला म्हणायचं नाही. मी नेहमी सांगतो माणसाकडे कितीही पैसा असू दे, भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. याचा अर्थ असा आहे की माणसाच्या जीवनामध्ये एक ठराविक रेषेपर्यंत पैशाला महत्त्व आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या लोळणाऱ्या माणसांपेक्षा, मित्रांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून तुमच्यासारखी ज्यांच्यासोबत माणसं आहेत ती खरी माणसाची श्रीमंती. आणि म्हणून रामशेठच्या नावासमोर रामशेठ हे नाव लागलेलं आहे. ते खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करताना कसं जीवन जगावं ह्याचं उत्तम उदाहरण हे रामशेठ ठाकूर आहे. मोदीजींनी सांगितलं सेवा ही समर्पण, आणि ह्याच धोरणाप्रमाणे रामशेठ त्यांची दोन्ही मुलं ही काम करतात. आपल्याला पुराणात आपण जर गेलो तर रामायणाने आपल्याला शिकवलंय की कसं जगावं, आणि महाभारताने आपल्याला शिकवलंय कसं जगू नये. आणि समाजाला सोबत घेऊन सर्वसामान्य लोकांना त्यांची सेवा देण्यासाठी कसं जगावं हे आपल्याला भगवद्गीतेने शिकवलंय. आणि कदाचित रामशेठ ठाकूर यांनी भगवद्गीता ही वाचली असेल आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम हे त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून ते राबवतात. हे आपलं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास आणि भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर मेडिकल असोसिएशनच्या पंधरावं असं हे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आणि औषधोपचार कार्यक्रम चालू आहे. रामशेठ ठाकूर विकास मंडळ जवळजवळ 1995 सुरू झालं, 96 सुरू झालं, त्याच्यानंतर तेव्हापासून या सामाजिक मंडळाचं काम चालू होतं.
सुरुवातीला फक्त वह्या वाटप गणवेश वाटप अशा प्रकारचे कार्यक्रम होते, पण त्यातून नंतर सर्व प्रकारची सामाजिक सेवा करण्याच्या दृष्टीनं हे मंडळ काम करायला लागलं आणि 17-18 वर्ष आपण हे औषधोपचार तपासणी आणि शिबिर असं आपण इथे घेत आहोत. मला अतिशय आनंद होतो आहे की यावर्षी आपल्याला भारत सरकारचे पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब इथं प्रमुख पाहुणे म्हणून आले. मित्रांनो, कपिल पाटील साहेब हे आपल्या कोकणाचे देशातील एक महत्त्वाचे नेते आहेत. ते सुद्धा सर्वसामान्य घरात जन्माला येऊन त्यांनी सर्वांच्या सहकार्यामुळं एक चांगलं भारतभर त्यांना आज काम करायची संधी मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते जोरानं अहोरात्र काम करत आहेत. आता इथं ते आले सकाळी, इथून परत खोपट्याला जाणार, तिथे कार्यक्रम त्यांचा आहे. तिथून पुन्हा नव्या मुंबईमध्ये वाशीमध्ये कार्यक्रम आहे. तिथून पुढं परत त्यांना त्यांच्या दोन्ही भागामध्ये जायचं आहे. दिवसभरामध्ये 7-8 ठिकाणी ते कार्यक्रम घेत असतात. जी काही लोकांची गाऱ्हाणे आहे ते ऐकत असतात, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वसामान्यांमधला आणि आपल्या भागातला एक चांगला असं एक नेतृत्व इथं आलं. आम्हाला त्यांचं सहकार्य फार मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्यांच्यामुळं आम्हाला अगदी विमानतळाचं आपलं नाव जिकत नामकरण करायचं आहे, तर त्याकरतासुद्धा केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेटसुद्धा त्यांनी आमची घडून आणली आणि तो प्रश्नसुद्धा आज मार्गी लागलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आपल्याला विमानतळा देवा पाटील साहेबांचं नावसुद्धा मिळणार आहे. म्हणजे प्रश्न कुठलाही असो, म्हणजे कोणाला मदत करण्याचा असो, कुठली योजना राबवायची असो, कपिल पाटील साहेब नेहमी पुढे असतात. आमदार प्रशांत ठाकूर तुमच्यावर 15 वर्ष आमदार आहेत, त्याच्या अगोदर नगराध्यक्ष होते आणि त्याच्यामुळं आज त्या पनवेलमध्ये आपल्याला पाहायला गेलो तर जिथं पाहाल तिथं भाजप दिसत असतं. आपल्याला पाहता येतं आता आम्हाला स्टेजवर जागा काही सगळ्यांना करता येणार नाही, काखा मंडपच जो आहे तो सर्व पदाधिकारी भरून जाणार आहे. म्हणजे इतके पदाधिकारी इथं भाजपाचे प्रशांत ठाकूरांवर काम करणारे इथं दिसत आहेत, पाहत आहेत. हे सर्व कारणच एक आहे की आपण जी मोदी साहेबांची एक काम करण्याची पद्धत आहे ती अंगीकारण्याचं ठरवलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी सगळ्यात आधी पुन्हा एकदा आमदार कपिल पाटील साहेबांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना आज या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये ते आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. ज्याचा उल्लेख या शिबिराच्या आयोजनासाठी अरुण शेठ यांच्या बरोबरीनं सातत्यानं करत असतात ते पगडे साहेब यांनी केला की गेली अनेक वर्ष, म्हणजे 2007 सालापासून 2 वर्षांचा अपवाद सोडता सातत्यानं आपल्या पनवेलवासियांना आपल्या महाआरोग्य शिबिराची उत्सुकता असते आणि या शिबिराच्या माध्यमातून आपली तपासणी करून घेणं, योग्य तो उपचार करणं, ज्यांना परवडत नाही त्यांचा पुढचा उपचार मोफत करणं, या सगळ्याच्या नियोजनाची आपल्या सगळ्यांना देखील सवय झालेली आहे. एका अर्थानं हे शिबिर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जे ज्याच्याकडे नाही त्याला देणं, सबका साथ सबका विकास या सूत्राला अनुसरून आहे. आणि आपण पाहू शकू की माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी ज्यावेळेला सूत्र हातात घेतली तेव्हापासून या देशाच्या आरोग्य सेवेनं काट टाकलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम असा आहे की कोविडची पहिली लाट आली त्यावेळेला आपल्या देशानं त्यांनी फ्ल्यू गोळ्या त्याच्यावरती उपचार लागू होऊ शकतात असं कळल्यावर जगाला त्या गोळ्या पुरवलेल्या आहेत. आजही आपला देश हा जगाची फार्मसी म्हणून ओळखला जातो. आपण पाहिलं की आपल्या देशामध्ये पीपी किट बनत नव्हते, मास्क बनत नव्हते, हे बनायला सुरुवात झाली, आता आपण ते अन्य देशांना देतोय. लस जी आपल्या भारतामध्ये एखादी महामारी आल्यावर 2-2, 5-5 वर्ष मिळत नव्हती, ती आपल्या देशामध्ये 2-2 लसी डेव्हलप झाल्या, अनेक देशांना या लसी आपण निर्यात केल्यात. अनेक गोष्टी अशा सांगता येतील पण मला खात्री आहे की माननीय कपिल पाटील साहेब आपल्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आपल्याला सांगू शकतील. पण आज केंद्र सरकारच्या माध्यमातून
सुरू असलेली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना की ज्याच्या माध्यमातून 5 लाख रुपये पर्यंतचा उपचार पिवळ्या रेशन कार्ड धारकाला मोफत मिळायला लागला। आता महाराष्ट्र सरकारनं याच स्पर्धेला याच योजनेला जोड देताना महात्मा फुले योजना की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड असू द्या, पिवळा असू द्या, केशरी असू द्या, पांढरा असू द्या, पण महात्मा फुले योजनेतून 5 लाखाचा उपचार हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला देखील मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे। आपण त्यांचाही मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे। रामशेठ ठाकूर हे मूळचेच गुरुवरे आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कार परोपकाराचे दिले, स्वतःकरता जगताना दुसऱ्याच्या अस्तित्वाची तुम्ही निश्चितपणे जाणीव करून घ्या, आणि त्या अनुषंगानं रामशेठच्या संस्काराखाली या ठिकाणी प्रशांत ठाकूर ज्या पार्टीचा आमदार आहे भारतीय जनता पक्ष, त्या जनता पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रामशेठ ठाकूर जी संस्था आहे त्यांची सामाजिक संस्था त्यांच्या वतीनं आणि मेडिकल असोसिएशन ती अतिशय सुंदर सर्व स्तराच्या आरोग्याच्या तपासण्या करण्याची या ठिकाणी संधी लोकांना देण्यात आलेली आहे। हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत। माझ्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये इतका मोठा मेडिकल कॅम्प आजवर कोणी भरवलेला नाही, जर माझ्या नजरेच्या बाहेर कोणी भरला असेल तर त्यांना धन्यवादच, परंतु हा इथला जो मेडिकल कॅम्प आहे आणि हा 1 वर्षाचा नाही, हा दरवर्षी भरणारा मेडिकल कॅम्प आणि त्याकरता रामशेठ ठाकूरांच्या नेतृत्वाखाली प्रशांत परेश आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका परमेश्वराने घ्यावी अशा प्रकारची माझी भूमिका। असे रामशेठ ठाकूर हे गवगवाट डंका पिटणारे व्यक्तिमत्व नाही, ऑफ द रेकॉर्ड हजारो लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि रामशेठपेक्षा जास्त संयमी म्हणजे रामशेठ तर संयमीच आहे पण अधिक संयमी प्रशांत नेतृत्व आहे आणि प्रशांत अतिशय विनयाने बोलतो, विनम्रतेने बोलतो आणि ज्या गोष्टी करतो त्या समाजाला बाधक ठरणार नाही याची दक्षता घेतो। ओके।